शिर्डी शहरात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करत बेकायदा विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी शिर्डीतील जवळपास 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ सुरेश हावरे तथा विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी घालणाऱ्यांवर, प्रमुख पदाधिकारी नेत्यांवर आणि अन्य 100 ते 125 जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम 37(1) तथा भारतीय दंडविधान कलम 141, 143, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात प्रामुख्यानं प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, विजय कोते, गोपीनाथ गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, ताराचंद कोते, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन कोते, नगरसेवक सचिन कोते, दीपक वारुळे, गफार खान पठाण, फकीराल लोढा, कैलास सदाफळ आदींसह 100 ते 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याविषयी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी अधिक माहिती दिली. तसेच भविष्यात आंदोलनं करण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन त्यांनी केलं. शिर्डी शहरातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी संस्थानाचा निधी हा परस्पर विदर्भासाठी वळवला या मुद्द्यावरती शहरामध्ये दिनांक 30/6/2018 रोजी मोर्चा काढलेला होता आणि मोर्चामध्ये त्यांनी विश्वस्तांची प्रतिकात्मक तिरडी काढून स्मशानभूमीमध्ये प्रतिमात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे. तर सदरचा प्रकार हा जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालेलं असल्यामुळे आणि कुठली पूर्वपरवानगी न घेता किंवा आम्हा सूचना न देता पोलीस स्टेशनला त्यांनी तो मोर्चा काढल्यामुळे आयोजकांविरुद्ध आम्ही कलम 37(1) मुंबई पोलीस कायदा तसेच कलम 141, 143, 149 वगैरे बादवी याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 15 मुख्य कार्यकर्ते आणि बाकी 100 व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. नागरिकांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीने काय मोर्चे वगैरे करायचे असतील तर योग्य ती कायदेशीर परवानगी घेणं गरजेचं आहे आणि आम्ही दिलेल्या परवानगीमध्ये दिलेल्या चौकटीमध्ये आपणच तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने तुमचा निषेध मोर्चा करणं आवश्यक आहे की ज्या योग्य तुमच्यावरती बेकायदेशीरपणे जर तुम्ही कृत्य केलं तर गुन्हे दाखल करण्याची वेळ आमच्यावर येता कामा नये असं आमची अपेक्षा आहे.